आजचा मुद्दा जो निर्माण झाला अलीकडे तो म्हणजे ह्या ओबीसी मराठा वाद. खरं म्हणजे मराठा समाजाला मला सांगायचा आणि आपणाला सुद्धा सांगायचा, मराठ्यांबरोबर आमचं वैमनस्य नाही, दुश्मनी नाही, अजिबात नाही. मी सुद्धा 31 वर्ष शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आणि आता सुद्धा अजितदादांबरोबर काम करतोय. मला जर त्याच्याबद्दल अशी दुश्मनी असती, मनामध्ये जर राग असता, जलन असती, विष असत, मी कधीही काम केलं नसतं त्यांच्याबरोबर. आणि त्यांच्याबरोबर राहून अनेक मराठा आमदार खासदारांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान मी केलेलं आहे. मराठा आणि त्यांचे अनेक माझ्या बरोबर माझे मित्र आहेतच. माझं म्हणणं एवढंच आहे की हे जे आरक्षण आम्हाला जे मिळालं, 54% आम्ही आहोत ओबीसी देशामध्ये. मंडळ आयोगाने अभ्यास केला 4 वर्ष, तो रिपोर्ट दिला, अहवाल दिला, तो सुद्धा अनेक वर्ष पडून होता. व्हीपी सिंग ज्यावेळेस प्रधानमंत्री झाले त्यांनी तो अहवाल बाहेर काढला आणि सांगितलं की हा अहवाल मी मान्य करतो, ओबीसीला 27% त्याच्यामध्ये आरक्षण दिलेलं आहे, तुम्ही मान्य करतो. त्यावेळेला सुद्धा कोर्टबाजी झाली. शेवटी सुप्रीम कोर्टाच्या 9 जजेसमोर ही आमची केस गेली. त्याच्यामध्ये पी बी सावंत म्हणून जे आहेत महाराष्ट्राचे फार मोठे विचारवंत न्यायमूर्ती, ते सुप्रीम कोर्टाच्या त्या 9 न्यायाधीशांमध्ये होते. आणि त्या सगळ्यांनी शिक्कामोर्तब केलं की सगळं बरोबर आहे, त्या ओबीसींना जे आहे 27% आरक्षण द्या, ओबीसी आणि भटके विमुक्त. फक्त ओबीसी नाही, त्याच्यामध्ये भटके विमुक्त ते सुद्धा ओबीसी मध्येच आहे. भटके विमुक्त मध्ये तुम्हाला माहिती आहे लहान ना रामोजी समाज असेल, भटके विमुक्त आहे. हे पर्यायवाले असतात, ते पालं टाकून ह्या गावात त्या गावात त्या गावात राहणारे सगळे लोक आहेत, अतिशय गरीब लोक असतात, गारुडे असतात, अनेक असे लहान लहान समाज, त्यांचे सुद्धा अनेक जाती आहेत. तशा ह्या ओबीसीच्या नंतर जाती वेगवेगळ्या आहेत, 374 जाती आहेत आणि हा समाज 54% आहे. यांना हे 27% आरक्षण जे आहे दिल्लीला त्यांनी मान्य केल्यानंतर त्यावेळेला शिवसेना सोडली, कारण मी माझी मागणी होती की मंडळ आयोग मान्य करायला पाहिजे आणि आरक्षण महाराष्ट्रामध्ये लागू करा. त्यावेळेला सुद्धा फार मोठ्या अडचणीत मी आलो होतो. जी जुनी मंडळी असतील त्यांना आठवत असेल काय काय वेळेला झालं. आता त्याला झाली आता 30-35 वर्ष झाली, 30-35 वर्ष झाली असतील. आता 91 सालची गोष्ट, 33 वर्ष आले. आणि मग इथे आल्यानंतर पवार साहेबांना जालन्याला मीटिंग झाली महात्मा फुले समता परिषदेची, त्याच्यामध्ये सगळे मंत्रिमंडळाचे लोक हजर होते आणि तिथे 1 लाख लोक जे आहेत आपले ओबीसी बांधव भटक्या विमुक्ताचे सगळे लोक जमले होते. कडक ऊन होत, 7 तास बसलो होतो आम्ही आणि पवार साहेबांकडे मागणी केली. आम्ही मी पण मंत्री होतो, उलासाहेब देशमुख तिथे बसलेले होते, रेव्हेन्यू मिनिस्टर होतो, मी हाऊसिंग मिनिस्टर होतो. 91 93 सालामध्ये 93-94 ची गोष्ट आहे. 91 ला तर मी रेव्हेन्यू मिनिस्टर होतो, महसूल मंत्री 91 ला 1991 आणि 93 ला जेव्हा पवार साहेब परत आले मुख्यमंत्री म्हणून त्यावेळेला मी हाऊसिंग मिनिस्टर होतो. सगळे मंत्री होते. आम्ही एकच मागणी केली, मंडळ आयोग लागू करा आणि पवार साहेबांनी जी मागणी मान्य केली त्यांचे आभार आम्ही मानतोच आहे, नेहमीच मानतो आहोत. मंडळ आयोगाने जे दिलं, व्हीपी सिंग यांनी जे ग्राह्य धरलं, सुप्रीम कोर्टाने जे शिक्का मारला त्याची अंमलबजावणी पवार साहेबांनी केली हे मान्य आहे. आमच्यावर ते उपकार आम्ही ते विसरणार नाही. जेव्हापासून हे 27% आरक्षण त्याच्यामध्ये भटके विमुक्त वगैरे वगैरे सगळं, त्यावेळेला 250 जाती होत्या, आता प्रवणी 400 जाती झालेल्या आहे. नाही तिकडे जायचं आहे, सांगायचं विनंती करायची, आमचा हा समाज आहे,
ओबीसी मध्ये आम्हाला घ्या, तो आयोग अभ्यास करतो आणि नंतर तो त्यांना आरक्षण देतो. आतापर्यंत हे सगळं ठीक होत. मग काही वर्षापूर्वी मराठा समाजाचे काही कार्यकर्त्यांनी सुरू केलं की मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळायला पाहिजे. मराठा समाजाचे 58 मोर्चे निघाले, शांततेने निघाले, लाखोचे मोर्चे निघाले, त्याच्यामध्ये ओबीसी भटके मुक्त दलित सगळ्यांनी त्यांना सपोर्ट केला. आणि तो कायदा पहिल्यांदा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी तयार केला. मी त्याला सपोर्ट केला की करा, वेगळं आरक्षण त्यांना द्या मराठा समाजाला, ओबीसी मध्ये नाही. तो कायदा तयार झाला, कोर्टाने तो फेटाळला. फडणवीस मुख्यमंत्री झाले, पुन्हा तो कायदा झाला. मी पुन्हा सांगितलं ओबीसी वगैरे नाही, वेगळं द्या, आमचा पाठिंबा. त्यांनी तसा कायदा तयार केला, वेगळं आरक्षण हायकोर्टाने मंजूर केलं, सुप्रीम कोर्टामध्ये ते अडकलं. हाय म्हटलं ठीक आहे, सुप्रीम कोर्टामध्ये जे काही त्रुटी असतील त्या दूर करा आणि सुप्रीम कोर्टाकडून मंजूर करून तुमचं आरक्षण वेगळं, आमचं ताट वेगळं, तुमचं ताट वेगळं, चालू द्या. आतापर्यंत मराठ्याला आम्ही मोठा भाऊ समजत होतो, आहेच पुढे असं समजतो, आजही समजतो. परंतु आता जे नवीन नेत्यांचे निर्माण झालेले आहे जालनामधून, त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला सगळ्यांना अगोदर काय म्हणाले, आमच्या मराठवाड्यातल्या लोकांना शाहीमध्ये कुणबी सर्टिफिकेट होतं त्याचा अभ्यास करून आम्हाला सर्टिफिकेट द्या. म्हटलं ते हरकत नाही, आमचं काय म्हणणं नाही, कुणबी सर्टिफिकेट मिळालं तर ते ओबीसी होतात, करा अभ्यास. म्हणून शिंदे समिती नेमली, त्यांनी सांगितलं बाबा त्यांनी अभ्यास केला, 5000 केसेस सापडल्या तेलंगणामध्ये, तिथे निवडणूक सुरू आहे, जाता येत नाही आम्हाला. नेते ऐकायला तयार नाहीत जालन्याचे. 2 दिवसाने म्हणावे 11000, मग 2 दिवसाने म्हणे 13500, तर वाढतच चाल. पुढे ते म्हणावं लागले की मराठवाड्यातील सगळ्यांनाच कुणबी सर्टिफिकेट द्या. मग म्हणायला लागले महाराष्ट्रातील सगळ्या कुणब्यांची, जे कुठे कुठे कुणबे असतील ते पहा, त्यांना द्या. मग म्हणायला लागले की सर सकट मराठा समाजाला ओबीसी मध्ये घ्या, विरोध आमचा तिथं आहे, कदापि नाही. सर सकट मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला लढावं लागेल. का बरं, काय आरक्षण आहे, कशासाठी लढायचं? ते आरक्षण मिळालं तुम्हाला शिक्षणामध्ये, आरक्षण मिळालं तुम्हाला नोकरीमध्ये, आरक्षण मिळालं तुम्हाला राजकारणामध्ये. म्हणून ओबीसी भटक्या मुक्तांची मुलं मुली जे आहेत, अनेक डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, वेगवेगळ्या पदावर कामाला लागले, वेगवेगळ्या नोकऱ्या त्यांना मिळायला लागल्या. राजकारणामध्ये सुद्धा काही जिल्हा परिषद मेंबर झाले, ग्रामपंचायतीवर निवडून आले, अध्यक्ष झाले, भेट गेला. उद्या हे सगळे आले की तुम्हाला काहीही मिळणार नाही, तुमचं सगळं आरक्षण जे आहे संपून जाणार. म्हणून माझी लढाई घ्या. अरे आताशी एवढे प्रयत्न करून सुद्धा या मंत्राला 9.5% फक्त आम्हाला आरक्षण मिळालेला. आम्ही म्हणतो आमचं आरक्षण भरा अगोदर, त्याच्या अगोदर सुरू झालं की नाही आम्हाला ओबीसी मध्येच पाहिजे. हे फलते चलते लाड या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. आणि हा ओबीसी कुठच्याही दादागिरीला घाबरत नाही, तुमच्या दादागिरीला घाबरणार नाही, लक्षात ठेवा. मला वाईट तर तेवढा वाटलं, हे तर ठीक आहे, काही लोकांना अभ्यास काही नसतो, आरक्षण मध्ये काय माहित नसतं. आरक्षण म्हणजे काय, ताबडतोब सगळ्या नोकऱ्या लागत नाही. दलित समाज आमच्या बांधव आहेत, आमच्या आदिवासी बांधव आहेत, त्यांना 75 वर्ष झाली आरक्षण आहे. त्यातले काही डॉक्टर इंजिनियर झाले, काही एसपी झाले, कलेक्टर झाले, परंतु आजही जर झोपडपट्ट्या मुंबईच्या बघितल्या, पुण्याच्या, नाशिकच्या, तर त्या झोपडपट्ट्यांमध्ये दलित समाजच आहे. गरिबी हटली नाही, अशी गरिबी ताबडतोब हटत नाही. आरक्षण कशासाठी आहे, जे समाज दबलेले आहेत त्यांना वरती आणण्यासाठी ते आरक्षण आहे. इतरांच्या बरोबर त्यांना बसता उठता यावं
गावामध्ये एकत्रित मान सन्मान सगळ्यांना मिळावा म्हणून ते आरक्षण आहे. उच्चवर्णीय शिकले तुम्ही शिकता आमची तशी भटक्यांमुक्तांची साळी कोळी माळी तेली तांबोळी बंजारी धनगर यांची सुद्धा मुलं शिकावी. ती सुद्धा कुठेतरी निवडणुकीमध्ये त्यांनी निवडणुकीला उभं राहावं निवडून यावं त्याच्यातून नेतृत्व तयार व्हावं त्यांनी समाजाला पुढे न्यावं. आणि महात्मा गांधींनी सांगितलं की स्वातंत्र्य मिळावं परंतु सुराज्य निर्माण करायचं आहे ते शेवटच्या माणसांना बरोबर घेऊन निर्माण करायचं आणि त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जे आहे हे आरक्षण मांडलं. महात्मा फुलांनी अगोदरच म्हटलं होतं कामे द्यावे वाटून जातीच्या प्रमाणात जातीच्या प्रमाणामध्ये काम वाटून द्या. महात्मा ज्योतिराव फुलांनी सांगितलं ते बाबासाहेब आंबेडकरांनी जे आहे कायद्यामध्ये त्याचं रूपांतर केलं. बाबासाहेब आंबेडकर शिकले बाबासाहेब आंबेडकरांना संधी मिळाली बाबासाहेब आंबेडकर मंत्री झाले म्हणून हा कायदा जो आहे सर्व दलित आदिवासी ओबीसी भटक्या मुक्तांसाठी त्यांनी ते निर्माण करू शकले. लक्षात ठेवा संधी मिळाली म्हणू ती संधी आम्हाला मिळत ना ती संधी आम्हाला मिळाली पाहिजे म्हणून तर सगळा प्रयत्न आहे. ती लढाई त्याची आहे. वाईट तेव्हा वाटलं विधानसभा नुकतीच झाली त्या विधानसभेमध्ये ओबीसीचे लोक सुद्धा आमदार का गोळा करा आणि जे काही बोलले ते माझ्याच विरुद्ध भुजबळ जो आहे दोन समाजामध्ये वितुष्ट निर्माण करतो म्हणजे त्यांनी आमच्यावर बुलडोजर फिरवावे त्यांनी आमचं सगळं आरक्षण घ्यावं आमचं शिक्षण संपू दे आमचं राजकारण सगळ्यांचं संपू दे आमच्या नोकऱ्या संपू दे आम्ही काही बोलायचं नाही. सो तुम्हाला 10% जे मोदी साहेबांनी दिलं ईडब्ल्यू ते काय ईडब्ल्यूएस मध्ये आर्थिक आरक्षण सरकारने सांगितलं त्या 10% 85% लोक मराठा समाजाच्या परत वरचे जे शिल्लक राहिले 40% आहेत 60% त्याच्यामुळे सुद्धा मराठा समाज बरं मराठा समाजाच्या बऱ्याच लोकांनी कुणबी सर्टिफिकेट मिळालेले आहेत अगोदर काही विदर्भातल्या लोकांना ते कुणबी झालेत ते सुद्धा आमच्यात आहे. अरे तर एवढं तुमच्या सगळ्याकडे असताना आणि आज सुद्धा गावामध्ये काय आहे सगळ्या संस्था त्यांच्याकडे आमदार त्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त आमदार त्यांचे असतात. मुख्यमंत्री आतापर्यंत जर पाहिले 70-80% तुमचे झालेले आहेत. आमचं काही म्हणणं नाही बघ तुम्ही मोठा भाऊ आम्ही मान्य करत आलो आतापर्यंत पण तुम्ही आम्हाला जर फार एकदम संपवायला जर लागलं तर आम्ही असे संपणार नाहीये लक्षात ठेवा. मी त्यांना विचारलं आपल्या इकडच्या आमदारांना सुद्धा विचारलं मी की ते म्हणतात सगळ्या मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्या. मी बाळासाहेब थोरांचं नाव घेतलं बाळासाहेब समोर बसले होते पृथ्वीराज चव्हाण बसले होते शंभूराज देसाई ते आघाडीचे आमचे युतीचे मंत्री ते बसले होते त्यांना सगळ्यांना विचारलं तुम्हाला पाहिजे पृथ्वीराज कुणबी सर्टिफिकेट मान खाली बाळासाहेब बोला तुम्हाला पाहिजे कुणबी सर्टिफिकेट शंभूराज तुम्हाला पाहिजे तिकडे इंदापूरला मी विचारलं हर्षवर्धन पाटील तुम्हाला पाहिजे अरे तुम्हाला नको आहे तुम्ही सांगा ना आम्हाला आम्ही मराठा आहोत आम्हाला कुणबी नाही म्हणून सांगायला काय हरकत आहे तुम्ही बोलणारच नाही उलट मला सांगणार की भुजबळ वितंड वाहतूक करताय अरे वा भुजबळ 35 वर्ष आज ओबीसीसाठी लढतोय शिवसेना कुठे त्या ओबीसीसाठी या मंडळीसाठी मी सोडली आणि आज मी बोलायला लागलो मी बरं 2 महिने मी काय बोलत नव्हतो नवीन नेते मला वाटेल तसेच शिवाय घालत होते पण जेव्हा घरदार झाली आत्मले बायका पोर आमदारांची घरं पेटवली 2-2 आमदारांची घरं पेटवली हॉटेल पेटवली अनेक लोकांना भेट द्या जळत होत पोलीस काही करू शकत नव्हते फोर्स कमी होता. अरे तुमची एवढी दादागिरी उद्या तुम्ही आमची सुद्धा घरं जाल तुम्हाला एवढी हिंमत आली की आम्ही कोणाची घरं जाऊ. एक लक्षात ठेवा अरे मुंगीवर पाय पडला ना
तर ती सुद्धा चावा घेते पायाला. अरे आम्ही तर माणसं आहोत, माणसं आहोत आणि ती जिवंत आहोत, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला हेच सांगता, तुमच्यामध्ये जिवंतपणा असला पाहिजे. आणि तुम्ही जर जिवंताच आहात तर जिवंत आहात हे जगाला दिसलं पाहिजे म्हणून उभं राहिलं पाहिजे तुम्ही. असं घरी बसून तुम्हाला काय चालणार नाही. आतापर्यंत मिळालं तुम्हाला आरक्षण, फारसा त्रास झाला नाही, त्यामुळे त्या आरक्षणाचं महत्व तुम्हाला माहित ना. हे आरक्षण जेव्हा संपेल ना त्यावेळेला तुम्हाला कळेल की तुमच्या मुला बाळांचं भविष्य संपलेलं आहे. म्हणून माझं म्हणणं आहे, अरे उभे राहा तुम्ही. एवढे किती सुद्धा मोठे मोठे त्यांचे काय त्यांचे दादागिरी चाललेले आहे, काय आणखी त्यांच्याकडे सगळं काय आहे. 200 जेसीबीतून फुलं टाकतात, हेलिकॉप्टर म्हणून फुलं टाकतात. ते गरीब आहे, काय करणार. शिवाजी पार्कला, आझाद मैदानाला बघायला जायचं, कुठे उपोषणाला बसायला 200 गाड्या गेले. गरीब आहेत, ते काय करणार. काय चाललंय काय तुमचं. हा महाराष्ट्र जो आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो तो सगळं छत्रपती, हा सगळ्या हलुतेदार बलुतेदार सगळ्या मावळ्यांना घेऊन लढला. हे असे ते आमचे महाराज होते, छत्रपती शिवाजी महाराज असे महाराज होते आमचे. आणि शिवाजी महाराजांचा आपण ज्यावेळेला इतिहास वाचतो किंवा बोलतो तेव्हा शिवाजी महाराजांचे मराठा सैन्यांनी लढले असं नाही म्हणत आम्ही. आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे लढले. ते मावळे म्हणजे आम्ही आहोत, लक्षात ठेवा. आम्ही तुमच्या बरोबर, तुमचं आमचं नाही काय वाद नाही, पण तुम्ही शांत राहिलात, गप्प राहिलात म्हणजे सुद्धा आमच्यावर अन्याय करण्यासारखा. आणि आमच्यावर तुम्हाला अन्याय जर करायचा नसेल तर तुम्ही सांगितलं पाहिजे, नाही आम्हाला वेगळंच आरक्षण पाहिजे आहे. हे जे काही जालन्याचे लोक सांगतात नेते नवीन, ते आम्हाला मान्य नाही. पण मला काही कळत नाही कधी कधी काय होतं या लोकांना. आता हे ठीक आहे की बाबा मी राष्ट्रवादीतून अजित पवार बाहेर पडले, आम्ही सगळे 40 आमदार चिठ्ठे बिठ्ठे घेत नाही मी. अजून वय गेलं चिठ्ठे बिठ्ठे घ्यायचं. आता मी बाहेर पडलो बा, आता ठीक आहे काय कर. आता हा इथे पक्षाचं मी काही म्हणत नाही, मी हेही सांगतो की आमची ही चळवळ आहे, आमची लढाई आहे, ती पुन्हा एका पक्षाच्या विरोधात नाही, पुन्हा एका पक्षाच्या बाजूनी सुद्धा नाही, पुन्हा एखाद्या व्यक्तीच्या आमदाराच्या मंत्र्याच्या कुणाच्या आमच्या विरोधात नाही आणि कुणाच्या बाजूने सुद्धा नाही. आमच्या अन्नावर येईल त्याला मात्र आम्ही शंगावर त्यानं आता आम्ही सोडणार. तुम्ही आमच्यावर अन्याय करणार, आम्ही गप्प बसणार, अजिबात होणार नाही. आता तिथून आम्ही निघालो, ठीक आहे बाबा तुम्ही तुमचं काम करा, मी आता ओबीसीचं काम करतो. बरं मी हे ओबीसीचं काम करतो हे पवार साहेबांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. आज तिकडे आम्ही तिथे एकनाथराव शिंदे, त्या चाकणकर बाई आणि आम्ही सगळे शंभू राजदेसाई वगैरे, अतुल सावे, महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंना हार अर्पण केलं. नंतर मला लक्षात आलं की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांचे काही लांबचे कुठेतरी तालुक्यातले लोक येऊन त्यांनी म्हणे ते पुतळे शुद्ध केले, दुधाने धुतले. अरे वा, पवार साहेबांना मला सांगायचं, पवार साहेब तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेता आणि असे कार्यकर्ते तुमच्याकडे ज्यांना महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंचं नाम काय हेच माहिती नाही आणि त्यांचं आयुष्यच तर त्यांनी याच्यासाठी घेतलं की शूद्र उच्चवर्णीय सगळ्यांनी एक व्हावं, उच्च नीच कोणीच नाही, सगळे सारखे आहो, शिवाशिव नाही. ती पुढी जी होती की एखाद्या उच्चवर्णीयांना जर सोलं एखाद्या शूद्रानं तर आंघोळ करायची आहे, त्याने शुद्ध व्हायचं आहे, ती पद्धत आता नाही. ती महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर त्याच्या विरुद्ध लढा दिला. ही
शिवा शिव नाही. आणि आम्ही शिवलो त्या पुतळ्यांना म्हणून ते शुद्ध करायला तुम्ही गेले. काय महामूर्ख लोक आहेत हे. यांना ना महात्मा फुले माहिती, ना सावित्रीबाई फुले माहिती, आणि अशी माणसं पवार सर तुमच्याबरोबर. आणि यांना शिकवा तरी करा ना, तुम्ही माझा निषेध करा, बोर्ड लावा, शिवाय द्या. परंतु ज्या गोष्टीचा विरोध महात्मा फुलांनी सावित्रीबाई फुलांनी केलं ते आम्ही शिवलो म्हणून ते शुद्ध करी शुद्धीकरण करणं हा कुठला प्रकार आला. या प्रकार थांबला ते आमचे एक दुसरे आज मला मगाशे कोणतरी ते चॅनलवाले बोलले ते जितेंद्र आव्हाड. आता जितेंद्र आव्हाड हे ओबीसी समाजाचे आहेत, वंजारा समाजाचे आहेत. आणि तुम्हाला मी सांगतो की ते एमएलसी करण्यापासून त्या आम्ही आमची मदत त्यांना चालूच आहे, कारण ओबीसी आहेत त्याला घ्या. राज्यमंत्री व्हावे त्यांचे आले, त्यांच्या पत्नी आल्या, मग काही करून यांना राज्यमंत्री. मी पवार साहेबांना सांगितलं यांना राज्यमंत्री करायलाच पाहिजे. ओबीसी समाजाचे आहेत, वंजारी समाजाचे राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्रीसाठी सुद्धा असंच. तर ऋता वहिनी किंवा ऋताताई त्यांच्या मिसेस आल्या, साहेब बघा ना मी डोळ्यात पाणी आणून केलं. मी माझं काम केलं, मी ओबीसीसाठी काम करतो, ओबीसीचे लोक मंत्रिमंडळात असले पाहिजेत म्हणून मी पवार साहेबांना सांगितलं. पवार साहेबांनी सुद्धा ते ऐकलं. ते आज तर माझ्यावर भाषण करतात म्हणजे हे बोलका पोपट आहे. अरे बाबा तू बोल ना, तू ओबीसी आहेस ना, तर तू एकदा तरी तोंडातून तुझ्या असा शब्द कळार की ओबीसी चा आरक्षण धक्कावलं नसतं म्हणून. एकदा तू बोला कळार नाही, तर तू बोलत नाही, मी बोलतो तर मला बोलू दे. मला कशाने विरोध करतोय? आणि मला शिकवणारा कोणी अजून नाही. पवार साहेबांना सुद्धा विचार, मी त्यांना विचारू कधी भाषण करत नव्हतो, कधी काम करत नव्हतो. मी आता सुद्धा नाजी दादा असतील ना फडणवीस शिंदे, माझं ओबीसीचं काम आहे 35 वर्षांपासून. माझे गुरु आहेत फुले शाहू आंबेडकर छत्रपती, ते माझे गुरु आहेत, ते माझे नेते आहेत. त्या पवला पवळ तुम्ही माझ्या एक तुम्ही करणार नाही, दुसरे करतात तर त्यांच्या पाठीमागे तो उभे राहण्याची धानच ठेवा, ती सुद्धा धानत नाही तुमच्यामध्ये. ते त्याला सुद्धा विरोध करतात. काय कशासाठी विरोध करता? निवडणुकीच्या त्या काही मतांसाठी, मतांचा जर हिशोब करायचा असेल तर ओबीसी 54%, 20% दलित आदिवासी, त्याच्यानंतर बाकीचे सगळे समाज जे आहेत आज या लढ्यामध्ये यांच्या बरोबर आहेत. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, 80% समाज आज हे आमच्या लढाईमध्ये कदाचित तो गप्प आहे, कदाचित तो खराच असलेला आहे, तो शांत आहे, पण निवडणुकीच्या वेळेला पेटीम मध्ये तुम्हाला तो दाखवून देईल की तुम्ही कुठे आहात आणि 80% कुठे आहात. म्हणून जरा नेट वाढ, मदत करता आली तर करा, नाही करता आली तर शांत बसा. अरे पण अंगावर कशाला येता? मी कुठे काय कुठे पक्षाचा प्रचार केला? ओबीसीच्या लढाईमध्ये पक्षाचा प्रचार करत त्या ज्यावेळेला वेळ येईल त्यावेळी करू. आज आमच्या अस्तित्व संपायला आलेला छोटी पक्ष कुणाचा? जनतेचा, लोकांचा, लोकांच्या कल्याणासाठी. आम्ही वेगवेगळ्या योजना आखतो कशासाठी? लोकांच्या गोर गरिबांच्या उत्थानासाठी, प्रगतीसाठी आम्ही सगळं करतो आहोत. आणि त्यासाठीच तर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आहे आरक्षणाची जी सगळी मांडणी केली आणि ती आम्हाला आणि त्याच्यावरच तुम्ही बोललो जर फिरवणार असाल तर मला बाकीच्या काय आम्हाला मिळणार आहे. म्हणून ही आमची लढाई आहे. त्या लढाईमध्ये तुम्ही सगळ्यांनी एक मुखानं उतरलं पाहिजे. ही लढाई संपल, आज कोर्टामध्ये लढाई होती. बाळासाहेब सराटे म्हणून ते मराठा समाजाचे एक नेते, त्यांनी एक केस टाकलेली आहे हायकोर्टात. ते जोडे म्हणून आपण ओबीसी आहे का? ते सगळे बेकायदेशीर आहे, त्यांना ओबीसीतून बाहेर काढा. बघा आम्हाला सगळ्यांना ओबीसीतून बाहेर काढायचं, तेली तांबोळी माळी साळी कोळी भटके म्हणून सगळ्यांना बाहेर काढा. आणि तिकडून कोणी म्हणून आम्हाला घ्या मराठा आम्हाला आरक्षण द्या. काय चाललंय ते काय मला कळत नाही. एवढं आम्हाला तुम्ही मूर्ख समजता, वेळ समजता? लढता आम्ही सुद्धा लढतो, समता परिषदेने सुद्धा वकील दिले, सरकार सुद्धा पाठराखण करते, नाही असं नाही. त्यांनी सुद्धा ऍडव्होकेट जनरल आपल्या बाजूने उभे राहिलेले आहे. पण हे काम जे आहे
चालू राहणार. म्हणजे वाड्याचा असेल, फुले वाड्याचा असेल, आरक्षणाचा असेल, मला एकच म्हणायचं आहे, सगळ्या ओबीसी घटक भटक्या मुक्त झाली आणि सगळ्यांनी एकत्रित आपण राहायला पाहिजे. आपल्या विरुद्ध जे कोणी असतील त्यांना त्यांची जागा पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दाखवावं लागेल. त्याच्यामध्ये तुमचं आमचं काही पाहायचं नाही. मग तो आम्हाला मदत करीन, ठीक आहे, आम्ही त्याच्या बरोबर आहे. शांत राहून सुद्धा मदत करीन तरी सुद्धा आमच्या बरोबर. पण अंगावरती येत असतील अशा या अतिशय कठीण परिस्थितीमध्ये त्यांना मात्र जे आहे जागा दाखवण्याचं काम या महाराष्ट्रातील तमाम ओबीसी, दलित, आदिवासी, बाकीची सर्व जनता भटके मुक्त त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी तुम्ही जिथे जिथे ओबीसीचे जे कार्यक्रम असतील त्या ठिकाणी तुम्ही गेलं पाहिजे. महिलांनी बाहेर पडलं पाहिजे, पुरुषांनी बाहेर पडलं पाहिजे, जिथे रॅली असतील जायला पाहिजे. अरे ते गाड्या गाड्या करून जातील, आपण बस तिकीट काढून तर जावे. सरकारनं तर आता महिलांना अर्धे तिकीट दिलेलं आहे. चला या सगळ्या रॅलींमध्ये सामील व्हा, कारण सरकार असेल व्यवस्था जी आहे ती तुमची डोकी किती आहे ते मोजतात, तुमची संख्या किती आहे असे मोजतात. आणि म्हणून तर मी सांगतो, अरे आमची संख्या मोजा, आमची संख्या 54% कमी नाही. बिहारमध्ये 63% निघालेल्या आहे, बोला आमची संख्या, बोला ना. आता मराठा समाजाचे म्हणजे 50% जे आरक्षण मिळालं त्यांना सोडून 50% जे आहे सर्वेक्षण सुरू आहे, बरोबर ना. पेपरमध्ये आलेलं आहे 50% जे आम्ही सर्वेक्षण करणार, म्हणजे जे ओपनमध्ये आहे त्यांचं सगळ्यांचं, आणि त्याच्यातून मराठा समाजाला कसं आरक्षण मिळणार ते पाहणार. आज पेपरमध्ये आलं कोण म्हणतो आम्ही 15 दिवसांमध्ये ते सर्वेक्षण संपवणार. पुणे महानगरपालिका म्हणतो आम्ही 2 दिवसात. जर 50% सर्वेक्षण जे आहे ते 15 दिवसात जर तुम्ही संपवता तर पूर्ण आमचं पण 100% एकूणच करा ना. अरे महिना नाही 2 महिने घ्या, करा ना जातीगणना सगळ्यांची, सगळ्यांची जातीगणना करा. 15 दिवसात जर 50% होताय तर 100% 2 महिन्यामध्ये झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग होऊन दूध का दूध, पाणी का पाणी सगळ्यांच्या समोर येईल. आणि मग आम्ही त्यांना सांगू की बघा आता कोण किती आहे ते. त्यांना तुमचे आमचे प्रयत्न राहिले पाहिजे, त्यासाठी सतत मागणी करायला पाहिजे. जाती जनगणना झाली पाहिजे, 50% तुम्ही करता 100% आता करा. आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका. आणि त्याच्यासाठी वाटेलची किंमत मोजण्यासाठी तुम्ही आणि मी आपण शांततेच्या मार्गाने जे आहे या लढाईमध्ये सामील झालं पाहिजे हे सांगण्यासाठी मी इथे आलो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.